बैलपोळा अवघा एक दिवसावर येऊन ठेपला आहे. बाजारात दुकानांची गर्दी देखील झाली आहे. मात्र ग्राहकांविना बाजारपेठा असंच काहीसं चित्र बाजारात दिसून येत आहे. बळीराजासाठी महत्त्वाचा साथी म्हणजे बैल, आणि याच बैलाचा म्हणजेच बळीराजाचा सण अर्थात बैलपोळा. मात्र आपल्या साथीला सजवण्यासाठी बळीराजाची झोळी रिकामी असल्याचं दिसत आहे. यंदा दुष्काळामुळं पिकं धोक्यात आली, वेळेत पाऊस न पडल्यानं हंगामही हरवलाय. याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आलाय. शेतकऱ्यांनी पोळ्याच्या सजावट साहित्यावर आणि दुकानांकडे पाठ फिरवली आहे. अत्यल्प प्रमाणात बाजारपेठेत गर्दी दिसून येते, यामुळे दुकान मालक मात्र चिंतेत आहेत. सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे, पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शेतकरी राजा अगदी नाखुश आहे. त्यामुळे पोळ्याच्या धंद्यावर विपरीत परिणाम झालेला असून, तसेच पोळ्याच्या साहित्याचे रेट 15-20% वाढल्यामुळे त्याचाही या धंद्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी पोळ्याचा 50% फरक पडलेला असून, पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे गिरायकाची शेतकरी वर्गाचा या पोळ्याच्या साहित्याला अतिशय रिस्पॉन्स कमी असल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये अतिशय चिंतेचे वातावरण झाले असून, दिलेल्या मालाचे पैसे होण्यास कुठल्याही प्रकारचे तयार नाहीत. म्हणजे गंभीर परिस्थिती पावसामुळे निर्माण झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही पोळा हा सण नित्योत्सवाने साजरा करतो. का आम्ही शेतकरी वर्ग असतो, आमचा वर्षभर जे बैल शेतामध्ये काम करतात त्यांना एक विश्रांती म्हणून आणि त्यांना आम्ही महिन्यापासून सजवून साजवून त्यांच्यासाठी आमच्या घरातली जे व्यक्ती असते, आमची आई किंवा आमची मंडळी असली, ती गोड असा पुरणपोळ्याचा नैवेद्य तयार करते. आम्ही बैलांना सजवून शनी मंदिराची बशी आणतो आणि त्यांना घरी नेल्यानंतर त्यांची आम्ही आरती काढतो आणि त्यांना आम्ही ते गोड जे जेवण केलेलं असतं पुरणपोळीचं, आम्ही त्यांना ते खाऊ घालतो. अशातला आमचा हा दरवर्षीप्रमाणे आम्ही हा सण साजरा करतो. सी24 साठी प्रतिनिधी गणेश नेहेसह कॅमेरामन अक्षय नारद, राहुरी.